गेल्या काही दिवसांपासून शिक्षक तज्ज्ञ व पालकांकडून शाळा सुरू करण्याची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती, तर यावर आता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना शाळा सुरू करण्याचे निवेदन दिले आहे. यात चर्चा करून असा निर्णय घेण्यात आला की जिथले रुग्णसंख्या कमी आहे तिथे स्थानिक पातळीवर तिथल्या सीईओ किंवा कलेक्टरच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात यावा, तसेच विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दोन्ही लस अनिवार्य करून सोमवारपासून शाळा सुरू करण्यात यावी, असे निवेदन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना केले. आपल्याला सुद्धा माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक तज्ज्ञ असतील किंवा समाज माध्यमातून असेल किंवा पालकांच्या माध्यमातून असेल, सातत्याने शाळा सुरू कराव्यात अशा तऱ्हेची मागणी मोठ्या प्रमाणात आमच्याकडे प्राप्त होत होती. आणि या काळामध्ये आम्ही सुद्धा खूप लोकांशी चर्चा केली आणि असा निर्णय घेतला गेला की ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल अशा स्थानिक पातळीवरती तिथल्या जे आहे त्या सीईओ असतील, कलेक्टर असतील किंवा त्या ठिकाणचे आयुक्त असतील यांना ते अधिकार देण्यात यावेत आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात यावा. कारण मधल्या काळामध्ये ज्यावेळी आम्ही स्थानिक प्रशासकीय अधिकारी, मग सीईओ असतील, शिक्षणाधिकारी असतील यांच्याशी चर्चा केली होती, तेव्हा पुष्कळांचं म्हणणं असं होतं की त्या ठिकाणी काही ठिकाणी ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे त्या ठिकाणी शाळा सुरू करू शकतो आम्ही. आणि म्हणून हा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही इतर एसओपी बरोबर हीही एसओपी सांगत आहोत की 15 ते 18 वर्षाच्या मुलांचं वॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणात करणं, मग ते शाळा लेवलला करणं आणि त्याचबरोबर जे शिक्षक असेल, शिक्षक आहेत, कर्मचारी असतील यांचं दोन्ही वॅक्सिनेशन जे आहे ते करून घेणं आणि ते कंपल्सरी करणं, या दृष्टिकोनातून आम्ही एसओपीजमध्ये नव्याने काही गोष्टी ज्या आहेत त्या अजून आम्ही टाकत आहोत. परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये मला हे सांगायचं आहे की आम्ही शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून हाच प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवला आहे की शाळा ज्या आहेत त्या पुढल्या आठवड्यापासून, सोमवारपासून सुरू कराव्यात. आणि त्या सुरू करत असताना आम्ही त्यांना विनंतीही केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना की स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून कुठल्या वेळेला कुठली शाळा सुरू करावी हा निर्णय त्यांनी त्यांच्या लेवलला घ्यायचा आहे.